दरम्यान कोरोनावर अख्खं जग लस शोधण्यात गुंतलंय, त्यातच आता इस्रायल लस तयार केल्याचा दावा केलेला आहे. कशी आहे ही लस, कधीपर्यंत ही लस उपलब्ध होईल, पाहूयात एक रिपोर्ट. कोरोनाचा खात्मा करणारी चमत्कारिक लस तयार. कोरोनाचा शरीरातच खात्मा होत असल्याचा दावा. इस्रायलनं कोरोनावर बनवली प्रभावी लस. ज्या लसीबाबत अवघ्या जगातले शास्त्रज्ञ संशोधन करतायत, अनेक देशांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात आहे, आणि जी लस शोधण्याची किंवा तिचं पेटंट मिळवण्याची शर्यत अनेक देशांमध्ये लागली आहे, ती लस तयार केल्याचा दावा आता इस्रायलनं केलाय. इस्रायलच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च सेंटरकडून ही लस विकसित केल्याचा दावा केला जातोय. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांज यांनी नुकतीच या सेंटरला भेट दिली आणि या लसीची माहिती जगाला दिली. लवकरच या लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. काही वॅक्सिन्स ही थोडी आघाडीवर आहेत, तर इस्रायलने असा दावा केलेला आहे की लवकरात लवकर आपल्याला कोविड वॅक्सिन येईल. त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी अशा आहेत की या इस्रायलच्या कोविड वॅक्सिनच्या अजून ह्युमन ट्रायल्स चालू व्हायच्यात, म्हणजे माणसांवरच्या ज्या ट्रायल्स असतात त्या ह्युमन ट्रायल्समध्ये सेफ्टी आणि एफिकसी बघून मग आपल्याला हे करायला लागणार आहे. सो एखाद्या लॅबमध्ये वॅक्सिन बनल्यानंतर ते ह्युमन ट्रायल्स नंतरच मार्केटमध्ये येऊ शकतो. सो आपल्याला हा मोठा टप्पा अजून इस्रायलला ओलांडायचा आहे. कोरोना अँटीबॉडीज तयार करून त्याद्वारे कोरोनाला संपवण्याचं काम ही लस करते असा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय. ही लस तयार झाली असून हिचं पेटंट मिळवणं आणि उत्पादनाचीही तयारी इस्रायलनं सुरू केली आहे. अँटीबॉडी मोनोक्लोनल पद्धतीनं ही लस कोरोनावर हल्ला करते, रुग्णाच्या शरीरात जाऊन कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करते. जगभरातला कोरोनाचा सध्याचा फैलाव पाहता लवकरात लवकर ही लस येणं गरजेचं बनलंय. जो देश कोरोनाची लस बनवेल त्याचं जगाच्या पटलावरचं भविष्यातलं स्थान हे महत्त्वाचं असणार आहे. इस्रायल हा भारताचा पारंपरिक आणि जवळचा मित्र असल्यानं आपल्याला सुद्धा ही लस मिळू शकेल, त्यामुळे इस्रायलचा हा दावा खरा ठरावा हीच अपेक्षा. पुण्याहून अमोल कवितकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एकीकडे सर्व देश लस शोधण्यात व्यस्त असताना राज्याची सरकारं आता आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष देत आहेत. पुण्यातनं बातमी आहे. पुणे शहरात तयार होत असलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचा आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील COAP महाविद्यालयाच्या मैदानावर 800 बेड्सचं जम्बो कोविड सेंटर तयार होत आहे. गेल्या 2 दिवसात पुणे शहरात पाऊस पडला आहे, त्यामुळे या मैदानावर चिखल झाला आहे. तरीही युद्धपातळीवर रुग्णालयाचं काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत.